नमस्कार मुख्यमंत्री महोदय मला वाटतं मुख्यमंत्रीच हे करू शकतात हे मला महोदयांना विचारायचं आहे कृपया सांगा मी शासनाचं अभिनंदन करतो सवाल कोणाला विचारायचा आणि यावर तोडगा काढला पाहिजे विनंती आहे राज्याचे मुख्यमंत्री सवाल कोणाला विचारायचा मुख्यमंत्री खूप चांगलं काम करतात आम्हाला का ही एक अजून लोकांपर्यंत मुख्यमंत्री महोदय ही जटिल समस्या सोडून मुख्यमंत्री रेवा वरदा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी एक एकपणाचे भरते पाणी मातीच्या घागरी नमस्कार मी मुख्यमंत्री बोलतो या संवाद पर कार्यक्रमात मी समीर पाटील मनपूर्वक आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या कार्यक्रमात आपल्या राज्याचे प्रमुख हे लोकांशी थेट संवाद साधतात आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देतात मी मुख्यमंत्री बोलतो या कार्यक्रमाच्या पाणी ह्या विषयावरील दुसऱ्या भागात आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत मोसमी पाऊस नुकताच आपल्या राज्यात दाखल झाला आहे त्यामुळे संपूर्ण चर्चा आता उन्हाळ्यात जाणवणाऱ्या उकाड्यावरून पावसाळ्यात पडणाऱ्या कमी अधिक पावसावर केंद्रित होणार आहे म्हणून पाण्याची टंचाई भूजलाची पातळी शहरी भागात पाणी कपात हे विषय बाजूला पडू नयेत पावसावर आपलं अवलंबून राहणं कमी करायचं असेल तर या संदर्भात काही ठोस कृती करणं आवश्यक आहे आजचा पहिला प्रश्न याच अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगावातील चैताली असोलकर यांनी व्हॉट्सअपवरून हा प्रश्न विचारलाय शहरी भागात नेहमीच रोजच्या रोज किंवा एक दिवसाआड नळाला पाणी येतं पण ग्रामीण भागात मात्र पाच सहा दिवसातून किंवा उन्हाळ्यात पंधरा वीस दिवसातून एकदाच लोकांना पाणी पुरवलं जातं यावर आपण काय उपाययोजना करीत आहात पाहूयात आपले मुख्यमंत्री यावर काय उत्तर देतात खरं म्हणजे आता आपण मुख्यमंत्री पेयजल योजना सुरू केलेली आहे त्यासोबत जलस्वराज्याचा टप्पा दोन आहे जो वर्ल्ड बँकेची योजना आहे आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठ्याच्या योजना आपण करतो जवळजवळ आपण अडीच हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि नऊशे कोटी रुपयाच्या योजनांना जवळजवळ दोनशे सत्तावन्न नवीन पाणीपुरवठा योजनांना आत्ता आपण मान्य मान्यताही दिली आहे सोळा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचं आपण पुनरुज्जीवन करतो आहे यात मुळात तत्त्व काय आहे की पूर्वीच्या काळात आपण चूक अशी केली की आपण कधी सोर्सचा विचार केला नाही पाणीपुरवठा करायचा सोर्स आठला की नवीन योजना करायची काही काही गावांमध्ये एकही एक योजना नाही आहे आणि काही काही गावांमध्ये चार चार योजना आहेत म्हणून आता आपण हा प्रयत्न सुरू केला आहे की सोर्स स्ट्रेंधनिंग हा एक विषय आपण हातामध्ये घेतला आहे की ज्यातनं त्या गावामध्ये एकदा पाणीपुरवठा योजना झाल्यानंतर ती सातत्याने पाणीपुरवठा योजना कामात राहावी असा देखील आपला प्रयत्न आहे जलस्वराज्य टप्पा दोनच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात आता आपण शाश्वत पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करतो आणि आपला प्रयत्न आहे की प्रत्येक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे आणि त्याकरता सगळा आराखडा आपण तयार केला आहे सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर माढा तालुक्यात उजनी येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेलं आहे या धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम व मध्य भागात पाणीपुरवठा सुलभतेनं होतो आहे एकोणीसशे ऐंशीमध्ये बांधून पूर्ण झालेल्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर असंही म्हटलं जातं शेतीसाठी सिंचन पिण्यासाठी पाणी उद्योगांना पाणी साखर कारखान्यांना पाणी विद्युत निर्मिती असे अनेक उद्देश साध्य करणारा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे तर याच सोलापुरातून एक प्रश्न आलाय शहरातील एका नागरिकानं ना व्हॉट्सअपवरून विचारलेला हा प्रश्न आहे सोलापुरात पंधरा वर्षापासून पाण्याची टंचाई आहे तीन ते चार दिवसाआड पाणी येतं यासाठी काय उपाययोजना आपण करणार आहात मुख्यमंत्री यावर काय म्हणतात ते पाहूया सोलापूर करता दोन योजना आपण तयार केल्या आहेत पहिल्या टप्प्यामध्ये आपण बहात्तर कोटीची योजना अमृतच्या अंतर्गत तिथे मंजूर केली आहे पण त्याहीपेक्षा आता महत्वाची योजना जी सोलापूरमध्ये आपण करतो की सोलापूरला उजनीतनं पाणी येतं आणि हे ओपन कॅनलनी पाणी येतं सोलापूरला अर्धा टी एम सी पाणी देण्याकरता दहा टी एम सी पाणी सोडावं लागतं त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात या पाण्याचा अपव्यय देखील होतो आणि म्हणून हे बंद पाईपलाईनहून आणायचं आपण ठरवलं आहे एन टी पी सीचा कारखाना आहे एन टी पी सी पुन्हा उजनीवरनं पाणी नेणार आहे त्यांच्यासोबत आपण टायअप केला आहे आता एन टी पी सीची टायप करून पाईपलाईननं पाणी आपण सोलापूरला आणतो आहोत सोलापूरमध्ये ते पाणी वापरल्यानंतर जे सांडपाणी आहे ते प्रक्रिया करतो आणि ते सांडपाणी आपण एन टी पी सीला विकतो त्याच्यामुळे एन टी पी सीला जे पाणी मिळणार आहे जे दुहेरी पाणी तिथे गेलं असतं ते देखील वाचणार आहे जे रॉ वॉटर पिण्याच्या पाण्याच्या किंवा शेतीच्या कामात आलं असतं तेही वाचणार आहे आणि सोलापूरला मोठ्या प्रमाणात पाणी मिळणार आहे त्या प्रकल्पाला देखील आपण आता मान्यता दिलेली आहे माणसाला जगण्यासाठी पाणी ही सर्वाधिक महत्वाची बाब आहे ग्रामीण भागात जाणवणाऱ्या पाणी टंचाईवर पुढचा प्रश्न उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेलगाव येरमाळा येथील नागरिकांनी व्हॉट्सअपवरून विचारला आहे त्यांचा प्रश्न आहे शेलगाव बिंदापूर या ठिकाणी पाणी नाही टँकरही नसतं आणि पैसे नसल्याने टँकर मागवणं शक्य होत नाही राज्यात अशी हजारो गावं आहेत जिथे पाण्याचा प्रश्न आहे तो कायमचा सोडवण्यासाठी आपण काही उपाययोजना हाती घेतली आहे का मुख्यमंत्री यावर काय म्हणाले पाहूया मला असं वाटतं की आपण जलयुक्त शिवारची जी कामं हातात घेतली आहेत त्याचं पहिलं उद्दिष्ट टँकर मुक्तीच आहे आणि आपण बघितलं असेल की ज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मागच्या वर्षी आपण टँकर दिले जलयुक्त शिवारची कामं झाल्यानंतर तिथली टँकर जवळजवळ संपली अगदी मागच्या वेळेस आपण लातूरला ट्रेननी पाणी आणलं पण आज लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे कारण तिथे कामं मोठ्या प्रमाणात झालेली आहे उस्मानाबादमध्ये देखील मी स्वतः गेलो होतो आणि तिथल्या काही गावांमध्ये मी बघितलं दीड दीड दोन दोन हजार लोक सकाळपासनं जलयुक्त शिवारची कामं करताना त्या ठिकाणी दिसले इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी त्या ठिकाणी कामं केलेली आहेत डोंगराच्या डोंगरं ही खोदून काढली आहेत म्हणजे सी सी डी तयार केली आहेत डीप सी सी डी तयार केली आहेत मोठ्या प्रमाणात कंपार्टमेंट बंडिंगची कामं त्या ठिकाणी झालेली मी बघितली नाल्याची खोलीकरणाची कामं झालेली मी बघितली तर ही जी कामं आहेत या कामातनं टँकर मुक्ती सहज शक्य आहे टँकर जिथे लागेल तो तर आम्ही देऊच पण टँकर देणं हे काही भूषणावं नाही आहे टँकर मुक्ती ही भूषणावं आहे आणि म्हणून निश्चितच त्या गावाला देखील कशाप्रकारे आपल्याला जलयुक्त माध्यमातून टँकर मुक्त करता येईल हा निश्चित राज्य सरकार प्रयत्न करेल ग्रामीण भागात विशेषतः उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यानंतर प्रशासनाकडून टँकरची व्यवस्था केली जाते याच संदर्भात कार्यक्रमात उपस्थित असलेल्या डॉक्टर राजेंद्र चोरमले यांनी मुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न विचारला ते काय म्हणतात पाहूया तर टँकर मुक्त महाराष्ट्र ही जी संकल्पना आहे तर ही प्रत्यक्ष आणण्यासाठी कशाप्रकारे अंमलबजावणी करण्यात येत आहे आपण आता काय केलं आहे की जे भूजल सर्वेक्षण यंत्रणा आहे याच्याकडनं आपल्या सगळ्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचं बळकटीकरणाची योजना आपण तयार करतो आणि जवळजवळ याच्या अंतर्गत माझ्या अंदाजाने एक्केचाळीस हजार स्रोतांच्या बळकटीकरणाचं काम आपण सुरू केलेलं आहे आणि त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारची जलसंधारणाची कामं हातामध्ये घेऊन त्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ कसा संपवता येईल शेवटी गावातलं बोर केलं तर ते बोर आटून जातं विहीर केली तर विहीर आटून जाते याचं कारण आपण पाण्याची पातळी वाढवण्याचा आणि जलसंधारणाचा विचार करत नाही आत्तापर्यंत जलसंपदा विभाग त्यानंतर पाणीपुरवठा विभाग आणि जलसंधारण विभाग हे तीन आपापल्या पद्धतीनं काम करायचे यांच्या कामामध्ये कुठेही कॉर्डिनेशन नव्हतं आता हे कॉर्डिनेशन आपण आणलेलं आहे आणि त्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण अकराशे नव्वद गावं ही टँकरमुक्त ऑलरेडी केलेली आहेत आणि मला असं वाटतं पाच हजार गावं अजून आता टँकर मुक्तीच्या वाटेवर आहेत त्यामुळे याचा एक मोठा आराखडा आम्ही टँकर मुक्तीचा तयार केलेला आहे यापूर्वी आपल्याला टँकरमुक्ती म्हणजे असं वाटायचं की कुठून तरी दुरून एखाद्या ठिकाणून पाईपलाईनने पाणी आणणं ही टँकर मुक्ती आहे त्या योजनाही चालत नाहीत त्या योजनेचं बिल द्यायला गावाजवळ पैसा असत नाही आणि हळूहळू त्या सगळ्या योजना बंद पडतात आणि म्हणून केवळ मोठे सोल्युशन नाहीत लहान लहान सोल्युशनच्या माध्यमातूनही टँकर मुक्ती करता येते त्याचा आराखडा आपण तयार केलेला आहे आता जर आपण बघितलं मागच्या वर्षी साधारणपणे मे महिन्यामध्ये आपल्याकडे सहा हजार दोनशेच्या जवळपास टँकर असतील या वर्षीच्या मे महिन्यामध्ये त्याची संख्या बाराशेपर्यंत खाली आली आहे इतक्या मोठ्या प्रमाणात तो परिणाम आपल्याला झालेला दिसतो आणि आपण नीट जर सातत्याने काम करत राहिलो तर याही खाली आपल्यालाही टँकरची संख्या आणता येईल सह्याद्री हा महाराष्ट्राचा कणा आहे तो भारताच्या पश्चिम किनाऱ्याला समांतर असल्याने पावसाळी वारे त्याच्यावर आदळत असतात समुद्र किनाऱ्यापासून सरासरी चाळीस मैलांवर तो उभा आहे आणि तेवढ्या भूमीला कोकणपट्टी म्हणतात पर्वताच्या पश्चिम बाजूला ढाळ मोठा आहे तेथे पाऊस पुष्कळ पडतो आणि पश्चिम वाहिनी नद्यांना छोट्या झऱ्यांना पाणी चांगलं असतं तरीही जमीन खडकाळ असल्यामुळे कोकणातली शेती अतिशय कष्टाची असते जीवन संघर्ष मोठा असतो याच कोकणातून पुढचा प्रश्न आला आहे कोळवे पेण येथील समाधान पाटील यांच्याकडून ईमेलवरून पाठवलेल्या प्रश्नात ते काय विचारतायत पाहूया पेण तालुक्यात हेटवण्यासारखं मोठं धरण असून सुद्धा खारेपाट विभागातील तीस ते पस्तीस गावांमध्ये पाणी टंचाई जाणवते आमच्या विभागातील सर्व गावांना जाणवणारी पाणी टंचाईची समस्या सोडवता येईल का यावर मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिलं पेण तालुक्यातलं खारेपाट जे आहे हे खरं आहे त्यांचं म्हणणं की त्या ठिकाणी धरण असून देखील पाण्याची समस्या आहे आणि याकरता मागच्या काळामध्ये माझ्या इकडे बऱ्यापैकी एक, एक डेप्युटेशनही आलं होतं आणि त्यानंतर आपण शहापाडा प्रादेशिक पाणी जी मोठ्या प्रमाणात या सगळ्या भागाला पाणी पुरवठा करेल त्याचा टेंडर देखील आपण काढलेला आहे त्यामुळे नजीकच्या कालावधीमध्ये निश्चित ही समस्या दूर होईल राज्य शासनानं नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेतला राज्यातले बरेच तलाव छोटी मोठी धरणं ही गाळानं भरलेली आहेत त्यामुळे त्यांची साठवण क्षमता कमी झाली आहे हा गाळ काढून तो शेतकऱ्यांना देण्याचा हा निर्णय महत्वाचा ठरावा याच संदर्भात अमोल कुलकर्णी यांनी ईमेलवरून एक अत्यंत अभ्यासपूर्ण प्रश्न विचारला आहे त्यांचा प्रश्न आहे छोट्या धरणातील गाळ काढण्याचा आपण जो निर्णय घेतला आहे तो फार महत्वाचा आहे अडीचशे हेक्टर पेक्षा मोठ्या धरणातील गाळ काढण्यासंदर्भात काही निर्णय घेणार आहात का, का। यावर मुख्यमंत्री काय म्हणतात ते पाहूया पहिल्या टप्प्यात अडीचशे पेक्षा कमीचा काम हातामध्ये घेतलं आणि जसं मी मगाशी देखील सांगितलं की पंच्याऐंशी हजार अशा प्रकारची धरणात त्यातली किमान पन्नास टक्के पुढच्या तीन ते चार वर्षात करायची त्याकरता साडेबाराशे कोटी रुपये आपण निधी ठेवला हो आहे त्यापेक्षा मोठ्या धरणांमध्ये देखील आपण हळूहळू हे काम हातामध्ये घेतो आहोत आणि पाच जी मोठे धरणं आहेत जिथे गाळ मिश्रित वाळू आहे किंवा वाळू मिश्रित गाळ आहे या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या ठिकाणी गाळ काढणे गाळ आणि वाळूचं सेपरेशन करणे त्यातनं एक मोठं रेव्हेन्यू मॉडेल देखील तयार होणार आहे आणि त्या धरणांची क्षमता देखील वाढणार आहे त्याचं काम आता आपण हातामध्ये घेतलं आहे साधारणतः महाराष्ट्रातल्या एकूण उपलब्ध पाण्यापैकी पंच्याऐंशी टक्के पाण्याचा वापर हा शेतीसाठी दहा टक्के उद्योगासाठी तर पाच टक्के वापर हा पिण्यासाठी होतो शेतीसाठीच्या पाण्याचा वापर आपण जर पाच टक्क्यांनी घटवला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटू शकणार आहे पण त्यासाठी आपण शेतीच्या पाणी वाटपाची पारंपरिक पद्धती बदलणं आवश्यक आहे याच संदर्भात पुढचा प्रश्न विचारला आहे श्रोत्यांमध्ये उपस्थित असलेल्या नामदेव राऊत यांनी ऊस आणि ऊसाला दिलं जाणारं पाटपाणी हे समीकरण नेहमीच एक चर्चेचा विषय राहिलेला आहे ऊसासाठी सूक्ष्म सिंचन ही संकल्पना अर्थसंकल्पात मांडली गेलेली आहे ही प्रत्यक्षात येण्यासाठी शासन आपलं कशाप्रकारे काम करत आहे अतिशय चांगला विषय आपण मांडला पाटाच्या पाण्याने जमिनीची उत्पादकताही खराब होते पाण्याचा अनिर्बद्ध वापर होतो आणि त्याचवेळी सूक्ष्मसिंचनातनं आपण बघितलं की एकीकडे एक उत्पादकता वाढते आहे ईल्ड वाढत आहे दुसरीकडे अंतरपिकाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची देखील घेता येत आहेत आणि म्हणून याला जास्तीत जास्त आपल्याला कशाप्रकारे राबवता येईल याकरता आम्ही योजना तयार केली आहे या योजनेच्या अंतर्गत ज्या ठिकाणी उसाचे कारखाने आहेत श साखरेचे त्या कारखान्यांसोबत आम्ही ट्रायपार्ट्रेट एक योजना तयार केली आहे की ज्या योजनेमध्ये कारखाना शेतकरी आणि राज्य सरकार या तिघांनी एकत्रित येऊन कराराच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी ड्रीपची व्यवस्था द्यायची याच्याकरता आम्ही इंटरेस्ट सबवेन्शनची योजना आणलेली आहे ज्याच्यामध्ये मेजर इंटरेस्टचा जो पार्ट आहे तो राज्य सरकार आणि कारखान्यांनी उचलला पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यातनं त्या शाश्वत अशा प्रकारची एफ आर पी जी काही मिळते आहे त्या एफ आर पीतनं एक मॉडेल तयार करून त्या शेतकऱ्याच्या संमतीनं त्याच्यातला जो काही कर्जाचा पोर्शन आहे तो परत करता येईल अशा प्रकारचं एक चांगली योजना आम्ही तयार केली आहे आणि सगळ्या कारखान्यांना आम्ही सांगतो की येत्या तीन वर्षामध्ये आपल्या क्षेत्रातला सगळा ऊस हा तुम्हाला ड्रिपवर आणावा लागेल मायक्रो इरिगेशनवर आणावा लागेल त्याकरता राज्य सरकार देखील मदत करणार आहे पिण्याचं पाणी आणि त्याच्या वापरादरम्यान केल्या जाणाऱ्या अपव्ययामुळे बऱ्याच समस्या निर्माण होतात याच विषयाला अनुसरून कार्यक्रमात उपस्थित असलेल्या श्री शहाजी सोमवंशी यांनी मुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न विचारला ते काय म्हणतात ते पाहूया माझा प्रश्न असा आहे का राज्यातल्या जे पिण्याचे पाण्याचे स्रोत आहे मोठे धरणं असो लहान धरणं असो तलाव असो नदी नाले किंवा वीर बारवा असो गावागावातल्या हे वेगाने प्रदूषित होत आहे आणि याला कारणीभूत म्हणजे गावगाड्यातला जो हागणदारीचा मुख्य प्रश्न आहे तो मोठा कारणीभूत आहे आणि त्या प्रश्नामुळं युरियासारखं घातक प्रमाण त्या पाण्यामध्ये उतरत आहे आणि त्याच पाणी आपल्या सर्वांना पि पिण्यासाठी उपलब्ध होत आहे आणि शेतीसाठी त्याचे घातक दुष्परिणाम आपल्याला दिसून आलेले यासाठी आपल्या स्तरावरून काय प्रयत्न चालू आहे आणि चालू असतील तर मग त्याचे दृश्य परिणाम काय आणि त्याच्यासाठी काही तपासणीची यंत्रणा आहे की नाही याच्याविषयीचा माझा प्रश्न आहे अतिशय योग्य प्रश्न आपण सोमवंशीजी या ठिकाणी विचारला आज आपले नदी नाले ओढे धरण हे जे खराब झाले उद्योगाचा वाटा दहा टक्के आहे आणि नव्वद टक्के वाटा आपल्या गावातल्या घाणीचा आपल्या शौचाचा मैल्याचा कचऱ्याचा हा वाटा आहे नव्वद टक्के वाटा आणि म्हणून एकीकडे आपण स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान आतामध्ये घेतलं आणि महाराष्ट्र हगणदारी मुक्त करण्याचा प्रयत्न आपण सुरू केला आहे आत्तापर्यंत अकरा जिल्हे हे आपण हगणदारी मुक्त केलेले आहेत दीडशे तालुके मुक्त झाले आहेत सोळा हजार पाचशे ग्रामपंचायती म्हणजे एकोणतीस हजारपैकी सोळा हजार पाचशे ग्रामपंचायती मुक्त झाल्या आहेत आणि जवळजवळ अठ्ठावीस हजार गावं ही आत्तापर्यंत आपण मुक्त केली आहेत आणि मार्च दोन हजार सतरा अठरापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र आपण शंभर टक्के हगणदारी मुक्त करू आपल्याला आश्चर्य वाटेल की मागच्या एका वर्षामध्ये वीस लाख शौचालय आपण बांधलेले आहेत हा एक रेकॉर्ड आहे आणि आज देशामध्ये ग्रामीण भागामध्ये शौचालयाच्या निर्मितीत जास्तीत जास्त ग्रामपंचायती निर्मल करणारा महाराष्ट्र देशामध्ये क्रमांक एकवर आहे आणि सगळं काम मागच्या दोन वर्षामध्ये आपण केलं आहे दुसरीकडे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात हे जे सांडपाणी आहे घाण पाणी आहे याच्यावर प्रक्रिया केली पाहिजे ते प्रक्रियेतला आता आपण मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे आणि प्रक्रिया करून ते पाणी शेती करता ते पाणी उद्योगाकरता कसं वापरता येईल याचाही प्रयत्न आपण सुरू केला आहे त्यामुळे जलस्रोताच्या प्रदूषणावर राज्य सरकार अतिशय गंभीरतेनं काम करत आहे आणि आपण जे म्हटलं ते खरं आहे हे जर आपण वाचवलं नाही हे जलस्रोत प्रदूषित झाले तर उद्या आपल्या जमिनी देखील खराब होऊन जातील आणि म्हणून हा अतिशय महत्वाचा विषय राज्य सरकारने हातात घेतला आहे मांडेशी पट्ट्यातल्या लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असूनही वेळी अवेळी पडेल तेवढ्या पावसाच्या भरवशावर तिथले लोक दिवस ढकलतात विशेष म्हणजे मान्सूनचा मुख्य पाऊस त्या भागात न पडता तेथे परतीचा मान्सून अधिक पडतो तेथे जास्तीत जास्त पन्नास साठ सेंटीमीटर तर कमीत कमी पंधरा सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो पाऊस घेऊन निघालेले काळेभोर ढग बऱ्याच वेळा मांडेशावरून पुढे जातात आणि ते सांगली आणि कोल्हापुरात बरसतात त्यांचा मांडेश्वर रुसवा काय आहे ते कळत नाही हवामानशास्त्रज्ञांनाही ते कोडं वाटतं मांडेस्त हवामान समशीतोष्ण असलं तरी उष्ण आणि निमशुष्क किंवा कोरडं असं आहे खरीप पिकांची शाश्वती तिथे देता येत नाही पावसाच्या चार दोन झडींवर थोड्याफार रब्बीच्या पेरण्या झाल्या तरी निसर्ग पुढच्या पावसाची हमी कधीच देत नाही तर पश्चिम महाराष्ट्रातल्या या दुष्काळी पट्ट्यासंदर्भात सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातल्या पेडगाव इथल्या सौरभ फडतरे यांनी हा प्रश्न विचारला आहे खटाव आणि मान हे दोन्ही तालुके कायम दुष्काळग्रस्त असतात आमच्या तालुक्यांमधील पाणी प्रश्न अतिशय गंभीर आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण काय करणार आहात यावर मुख्यमंत्री काय म्हणत आहेत पाहूया त्यांचं उत्तर खरं म्हणजे हे खरं आहे की इथलं पर्जन्यमान अतिशय कमी आहे दोनशे ते सातशे मिलीमीटरपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी हे पर्जन्यमान आहे आणि त्यामुळे हे कायम दुष्काळी अशा प्रकारचे तालुके आपण यांना म्हणतो पण याच्यामध्ये आपण दोन सिंचन प्रकल्पांचं काम पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करतो ज्यात जी ए कटापूर आहे आणि उर्मोडी आहे की ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी पंचवीस हजार हेक्टर आणि सत्तावीस हजार हेक्टर एवढी सिंचनक्षमता ही त्यातनं या जि या तालुक्यांमध्ये तयार होणार आहे पण त्यासोबत आज या तालुक्यामध्ये ज्या प्रकारचं काम जलयुक्त शिवारच्या माध्यमातून चाललं आहे मी काही गावांना जाऊन आलो लोकं ट्रान्सफॉर्मेशन करत आहेत लोकं मोठ्या प्रमाणात परिवर्तन करत आहेत आणि गावं जलस्वयंपूर्ण आहेत आणि एकीकडे एक जरी आम्ही उर्मोळीला आता शंभर कोटी दिले आहेत जे कटापूरला जवळजवळ तीस कोटी दिले आहेत अजून पैसा आम्ही देतो आहोत पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की हे जे काम जनतेच्या माध्यमातून चाललं आहे सरकारची मदत आहे त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मला असं वाटतं की या संकटातनं मुक्ती मिळेल आणि म्हणून खरं तर माण आणि खटाव इथल्या नागरिकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो ज्या गावांनी वॉटरकपमध्ये तिथे काम केलेलं आहे ते अतिशय पथदर्शी अशा प्रकारचं काम आहे इतरांनी जाऊन बघितलं पाहिजे एवढ्या अडचणीत देखील लोक कशा प्रकारे मार्ग काढतात हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं त्यासोबत आपला हाही प्रयत्न आहे की ही जी सगळी अति तुटीची जी काही खोरी आहेत उपखोरी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे काम करता येईल हा प्रयत्न देखील आपला चाललेला आहे सिंचन प्रकल्प हे कृषी विकासाच्या दृष्टीनं फार महत्वाचे आहेत यासाठी राज्यात जलसिंचनाचे अनेक छोटे मोठे प्रकल्प उभे हो केले गेले राज्यात जलसिंचन हा नेहमीच चर्चेचा विषय असतो याच संदर्भात ठाणे जिल्ह्यातल्या संदीप चौधरी यांनी हा पुढचा प्रश्न व्हॉट्सअपवरून विचारला आहे महाराष्ट्रात आज अनेक प्रकल्प वर्षानुवर्ष रखडलेले आहेत ते जर वेळेत पूर्ण केले गेले तर पाणी टंचाईवर खूप फरक पडणार आहे रखडलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आपल्या सरकारकडून काय उपाययोजना करण्यात येत आहेत यावर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे पाहूया ते काय म्हणतात प्रकल्प रखडण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय ते पुनर्वसन आणि त्याच्यामध्ये जमिनीचं अधिग्रहण जमिनीच्या अधिग्रहणाकरता आपण चार ते पाच पट किंमत देऊन जमिनी खरेदीचा नवीन धोरण तयार केलं या धोरणाचा फायदा असा झाला की इतक्या मोठ्या प्रमाणात आम्हाला जमिनी मिळाल्या आणि समोर येऊन लोकांनी कन्सेंटने जमिनी दिल्या त्यामुळे जमिनीच्या संदर्भातला आमचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात संपला आम्ही जर आपण बघितलं तर पूर्वी आपला सरासरी हेक्टरी मोबदला पाच लाख रुपये असायचा आता तो वीस लाखापर्यंत गेलेला आहे काही ठिकाणी तो त्याहीपेक्षा पुढे गेलेला आहे त्यासोबत पुनर्वसन हे चांगलंच झालं पाहिजे याकरता जे, या जे निकष आपण तयार केले एवढंच नाही तर जे जुनं झालेलं पुनर्वसन होतं म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुम्ही त्याच्या गावातनं काढता दुसरीकडे नेता आणि आहे त्यापेक्षा वाईट जागी त्याला बसवता असं झालं नाही पाहिजे आज जुन्या पुनर्वसित गावांमध्ये पिण्याचं पाणी नाही आहे शाळा नाही आहे खिडक्या नाही आहे दारं नाही आहे गोठे नाही आहेत आपण दोन प्रकारे काम सुरू केलं एकतर नवीन पुनर्वसन मॉडेल झालं पाहिजे हा प्रयत्न सुरू केला आणि दुसरं जुन्याही पुनर्वसनाला पाच टक्क्याचा निधी देण्याच्या संदर्भात आपण नव्याने तरतूद केली आणि तिथलं अपडेशन करायचा प्रयत्न हा आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे यासोबत जे जुने प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्याच्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात आपण उपाययोजना सुरू केलेली आहे प्रधानमंत्री कृषी सिंचा योजना आहे ज्या योजनेच्या अंतर्गत आता जी देशामधले नव्याण्णव प्रकल्प पूर्ण करायचे आहेत त्यातले सव्वीस प्रकल्प महाराष्ट्रातले त्यांनी घेतले आहेत जे दोन हजार एकोणीस सालापर्यंत आपण पूर्ण करणार आहोत मागील वर्षी शंभरपेक्षा जास्त प्रकल्प हे आपण पूर्ण करून घळभरणीपर्यंत आणले आणि जवळजवळ एक लाख हेक्टर सिंचनक्षमता ही नव्याने आपण त्या माध्यमातून ही तयार केलेली आहे पंधरा पंधरा वर्षापासून प्रलंबित असलेली प्र प्रकल्प ही आपण हातामध्ये घेतली आहेत आणि त्यातनं आता अशा प्रकारचं त्याचं नियोजन केलं आहे जी प्रकल्प लवकर पूर्ण होऊ शकतात त्याला प्राधान्य देऊन त्याला पैसा देऊन त्याचं पुनर्वसन करून ती प्रकल्प आपण हातामध्ये घेतली आहेत तेव्हा मला असं वाटतं की दोन हजार एकोणीस सालापर्यंत मोठ्या प्रमाणात प्रकल्प पूर्णत्वाला जातील आणि जे आपण पूर्वी केलं होतं की थोडे थोडे पैसे देऊन सगळे अर्धवट तसं न करता काही प्रकल्प पूर्ण करून मोठ्या प्रमाणात सिंचनक्षमता आम्ही निर्माण करतो आहे एकशे चाळीस प्रकल्प हे येत्या दोन वर्षामध्ये आमचे पूर्ण होणार आहेत माझ्या वॉर रूमच्या माध्यमातून तेवीस प्रकल्पांचं पूर्ण मॉनिटरिंग हे स्वतः मी करतो आहे आणि त्यातनं पुढच्या दोन वर्षामध्ये बत्तीस ते चाळीस लक्ष आपण कशाप्रकारे अधिकची सिंचन क्षमता सर्व बाबीतनं तयार करू शकू हा आमचा प्रयत्न असणार आहे पाण्याशिवाय जीवसृष्टी अस्तित्वात येऊच शकत नाही पण ह्या पाण्याचा योग्य वापर होणं अत्यंत गरजेचं आहे आजच्या कार्यक्रमात आपण याच अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लोकांमध्ये झालेला एक अभ्यासपूर्ण संवाद ऐकला लोकांनी पिण्याच्या पाण्यापासून दुष्काळमुक्ती टँकर मुक्तीपर्यंत विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न विचारले मुख्यमंत्र्यांनीही पाण्याच्या विविध समस्या संदर्भात राज्य शासन करत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली शासन आणि लोकांच्या एकत्रित सहभागातून आपण सर्वांनी आता आपला महाराष्ट्र दुष्काळमुक्त आणि जलस्वयंपूर्ण करण्यासाठी पुढं येणं गरजेचं आहे यापुढील भागातही आपण आपल्या मुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न विचारू शकणार आहोत कारण प्रश्न अजून संपलेले नाहीत आणि उत्तरही आहेतच ना उत्तर कारण देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत मी मुख्यमंत्री बोलतोय पुढच्या वेळी नक्कीच भेटूया याच ठिकाणी याच वेळी स्पष्ट निर्भीड आणि प्रामाणिक उत्तरं ऐकण्यासाठी नमस्कार